तर आता पनवेल मधून मोठी महत्वाची बातमी आहे. पनवेल मध्ये बेकायदेशीररित्या जंगलामध्ये गावठी हातभट्टीची दारू गाळण्याकरिता बेकायदेशीर भट्टी लावून बेकायदेशीर गावठी दारू तयार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सदर ठिकाणी जाऊन ही हातभट्टी नष्ट केली आहे. पनवेल तालुक्यातील नागपाल यांच्या फार्म हाऊसच्या पश्चिम कुंभणाला लागून असलेल्या जंगलातील आंब्याच्या झाडाखाली लहुचीवाडी येथे बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू गाळण्याकरता बेकायदेशीर भट्टी लावून बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हर्षद राजपूत, पोलीस हवालदार समीर तांडेल, सचिन होळकर, राजकुमार सोनकांबळे, भीमराव खाताळ यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन ही हातभट्टी असा मिळून जवळपास 40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि ड्रम देखील नष्ट केलेत. तर याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन होळकर हे करतात.